नमस्कार लजीज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण शाबुदाण्याचे पापड बनवणार आहोत अगदी पांढरे शुभ्र आणि मऊ पापड होतात खायला मस्त तोंडात टाकताच विरघळतात असे पापड आहेत तर शाबुदाण्याचे पापड करायलाही सोपी प्रोसिजर आहे आणि मस्त आपले पांढरे शुभ्र आणि दुप्पट फुलणारे पापड आहे ते करायलाही अगदी सोपे आहे शाबुदाण्याचे हे पांढरे शुभ्र पापड जर बनवायचे असतील तर खूप वेळ लागत नाही आणि मेहनतही खूप नाही तर चला मग आपण कसे बनवायचे ते बघूया तर मी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यात दोन ग्लास साबुदाणा मोजून घेतला आहे मी आपल्याला मेजरमेंटनुसारच करायचं आहे म्हणजे लक्षात येईल तुमच्या साबुदाणा दोन ग्लास मोजून घेतल्यानंतर मी त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला पाणी टाकल्यानंतर एक लक्षात ठेवायचं पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा साबुदाणा आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर अर्धा इंच पाणी वरती राहिलं पाहिजे शाबुदाण्याच्या हे लक्षात असू द्या म्हणजे छान आपला भिजून जाईल साबुदाणा आणि रात्रभर आपल्याला भिजत घालायचं आहे म्हणजे छान फुलून निघतो साबुदाणा तर येथे आपण सकाळी बघू शकता मस्त आपला साबुदाणा मोकळा झालेला आहे आणि सुटसुटीत आहे आणि भिजलेला पण छान आहे तर मी त्याला थोडंसं मोकळं करून घेते इथे तुम्ही बघू शकता हाताला पण चिटकत नाही माझ्या तर येथे शाबूदाना मी आता बाजूला ठेवून घेते आणि ज्या ग्लासानं शाबुदाना घेतलेला होता मी त्याच ग्लासाने मी पाच ग्लास पाणी घेतलेला आहे दोन ग्लास साबुदाणा घेतला आहे आणि पाच ग्लास पाणी घेतलेला आहे मी तर मोजून पाच ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे तर आता इथे आपण झाकण ठेवून घेऊया आणि पाण्याला एक उकळी घेऊ द्या तर इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे गॅस थोडासा कमी करून घेतला आहे एकदम फुल गॅस ठेवायचा नाही आहे आणि छान वरतून शाबून टाकायचा हलक्या हाताने थोडा थोडाच टाकायचा एकदम टाकायचा नाही आणि एकसारखं आपल्याला चमच्याने फिरवत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त साप साबुदाणा टाकून झालेला आहे आपला आणि आता थोडासा गॅस वाढून घ्यायचा आहे आपल्याला आणि एक सारखं त्याला चमच्याने फिरवत राहायचं आहे नाहीतर खाली लागला शाबुदाणा बुडालाला जर लागला तर कडपट होतो नाही तर कलर बदलतो आहे आपल्या शाबूदाण्याच्या पापडचा त्यासाठी एक सारखं त्याला हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त आपला साबुदाना शिजतो आहे शाबूदाना शिजताना आपला चिकटपणा येतो शाबूदाण्याला म्हणजे तो बाकीचं जे पाण्याचं आवरण आहे ते चिकट होतं आहे म्हणजे शाबूदाना त्यात मिक्स होतो छान तो मिक्स झाल्यानंतर घट्ट झाल्यानंतर आपण थोडंसं आपण शिजला की नाही हे चेक करून घेऊया तर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यात थोडंसं सा शिजलेला साबुदाणा टाकून घेतलेला आहे म्हणजे पसरायचं काम पडलेलं नाही आपल्याला तर तुम्ही बघू शकता मस्त आपला साबुदाणा शिजलेला आहे साबुदाणा शिजण्यासाठी सात ते आठ मिनटं लागतात तितक्या वेळातच शिजतो शिजतोय म्हणजे जास्त वेळ लागत नाही आहे तर हे मी गच्चीवर आलेली आहे आणि एक कापड टाकलेलं आहे ते आपण मस्त कपड्याने पुसून घेणार आहोत पाण्याने पाण्याने पुसून घेतल्यानंतर मी आता तुम्हाला पळी पापड घालून दाखवते आहे तुम्ही बघू शकता मी आता चमच्यानेच त्याला टाकून घेते तर आप अशा प्रकारे आपल्याला स्प्रेस करून घ्यायचं आहे तर मस्त गोल आकाराचे आपले पापड होतील आणि पारदर्शकसुद्धा होतील तर तुम्ही बघू शकता अगदी सोपे आहेत करायला पटापट टाकले की पटकन होतात किलोचे दोन किलोचे जरी करायचे म्हटलं तर ग्लासाने आपण शाबूदाना मोजून घ्यावा म्हणजे जर ग्लासाने जर मोजून घेतला तर आपल्याला पाण्याचा आकार येईल म्हणजे शाबुदाण्याचे पापड आपले बिघडणार नाहीत त्यासाठी शक्यतो आपण साबुदाणा मोजूनच घ्यावा ग्लासाने तर अगदी सोपा जाईल किलोने घेतल्यापेक्षा ग्लासानेच मोजावा तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपले पापड झालेले आहे मस्त काचासारखे पापड दिसतात आणि दुपटीने फुलतात हे पापड आणि खायलाही मस्त लागतात तर अनेक प्रकारचे शाबुदाण्याचे पापड होतात हे सुद्धा अगदी मस्त आहेत पापड तुम्ही नक्की करून बघा तर भरपूर असे पापड झालेले आहेत आपले आणि शुभ्र दिसत आहेत याला दोन दिवस लागतात वाळायला तर येथे दोन दिवस झाल्यानंतर तुम्ही बघू शकता असे पापड आपले कापडापासून निघालेले आहेत त्याला काढायची गरज पडत नाही तर मस्त आपले पापड वाळून झालेले आहेत तर मी आता त्याला ताटात काढून घेते पापडाला तुम्ही बघू शकता मस्त काचासारखे आपले पापड झालेले आहेत अगदी सोपे आहेत करायला तर नक्की करून बघा तुम्ही तर पापड आता आपण खाली घेऊन जाऊया आणि येथे मी कढई तापट ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त दुप्पट असे पापड फुलतात आणि मस्त होतात नरम होतात परत पापड तर बघू शकता तुम्ही मस्त दुप्पट आपला पापड फुगलेला आहे तर सगळेच पापड असे आपले झालेले आहेत जिभेवर विरघळतील असेच पापड होतात हे अगदी करायलाही सोपे आहे आणि वेळही कमी लागतो तर एक डबल तर पापड हा डबलनं फुगतो आहे त्यामुळे भरपूर पापड तळल्यानंतर भरपूर दिसतात पापड खायलाही मस्त लागतात तर तुम्ही नक्की करून बघा शाबुदाण्याचे पापड अगदी सोपे आहेत आणि पांढरे शुभ्र पापड राहतात हे पापड आपण एक ते दोन वर्ष घरामध्ये ठेवू शकतो कारण खराब होत नाही याला किडही लागत नाही परत मस्त पापड राहतात स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही जेव्हा लागले तेव्हा आपण तळू शकतो याला फक्त छान वाळू द्यायचे पापड कमी वाळू द्यायचे नाहीत नाहीतर तर साबुदाण्याचे पापड म्हणजे तेल उडतं आहे अंगावरती तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डबल फुगलेला आपला पापड आहे आणि मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते मस्त आपला मऊ आणि जिबे वेगळणार असाच खुसखुशीत पापड झालेला आहे तर खायलाही मस्त आहेत आणि चवीलाही छान आहेत पापड तुम्हाला माझे शाबुदाणा पापड कसे वाटले हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय